गंगापूर तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध वैयक्तिक लाभांच्या कामांचा लाभार्थ्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश दिले. मात्र लाभार्थ्यांना आणि मजुरांना आता आचारसंहिता शिथिल होईपर्यंत थांबावे लागणार आहे आणि त्यामुळे कार्यारंभ आदेश दिलेले वैयक्तिक लाभांचे कामे सुरू करण्याची मागणी लाभार्थी आणि मजुरांकडून करण्यात येत आहे. सुरुवात कशी करू? गंगापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमीचे कामं चालू आहेत आणि आचारसंहितेच्या आधी जे व्यक्तिगत स्वरूपाचे विहिरींचे कामं, त्याच्यानंतर शेततळ्याचे कामं, गायकोट्याचे कामं जे मंजूर आहेत किंवा कार्यक्रम आदेश यापूर्वी दिलेले आहेत, आचारसंहितेची कुठल्याही प्रकारे त्याला अडचण असू नये. कारण जर समजा आचारसंहितेपूर्वी जर कार्यक्रम आदेश दिला असेल आणि जिओ टॅकिंग जर झाली असेल आणि जिओ टॅकिंग जर झाली नसेल तर जिओ टॅकिंग करून गंगापूर तालुक्यातील मोलमजुराचे उपासमार होऊ नये म्हणून आचारसंहितेची कुठल्याही प्रकारची आडकाठी शासनाने आणू नये. आणि म्हणून आमची एक विनंती आहे गटविकास अधिकाऱ्याला की मग त्यांनी कुठल्याही प्रकारचे रोजगार हमीच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आणू नये अशा प्रकारची आम्ही अपेक्षा करतो आणि लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये अशी आम्ही अपेक्षा करतो. सरकारनं आचारसंहितापूर्वी वैयक्तिक सिंचन विहिरीचे, गायगोट्याचे असे रोजगार हमी योजनेचे जे कामं मंजूर असतील, कारण आदेश त्यांना मिळाले असतील, तर त्यांना तत्काळ जिओ टॅग करून काम सुरू करण्यात यावे. आणि यामुळे या प्रशासनाच्या अशा आडमुट धोरणामुळे बरेच लाभार्थी जूनपर्यंत वंचित राहणार आहेत. तर सर्व लाभार्थ्यांच्या वतीने मी सांगतो की साहेबांनी जे कार्यमध्ये झाले असतील त्यांना जीवटेक करून काम सुरू करण्यात यावे.